सर्वांना नमस्कार। जटपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। मित्रांनो, गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, असेच नवनवीन गोष्टी ऐका। गोष्टीचा शनिवार। गोष्टीचे नाव कपटी साप आणि लाकूडतोड्या। मुलांनो, गोष्टीचे नाव आहे कपटी साप आणि लाकूडतोड्या। हिवाळ्यातील गोष्ट आहे। एक दिवस सकाळी एक लाकूडतोड्या जंगलातून घरी जात होता। त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला। तो साप खूपच अशक्त होता। थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती। आकाशात उडणाऱ्या गारीने त्याला उंचावरून फेकले असावे असे लाकूडतोड्याला वाटले। लाकूडतोड्याला सापाची दया आली। त्याला माहीत होते की जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी ना कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल। लाकूडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगट ठेवले आणि घरी घेऊन गेला। घर उबदार होते। घरात शेकोटी पेटविलेली होती। त्याने सापाला शेकोटीजवळ ठेवले। त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दूध पाजिले। थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले। लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता। एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजरण्यासाठी पुढे जाऊ लागला। सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार तेवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी हाणा काढला। हे पाहून लाकूडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले। ज्या लाकूडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमवून बसला। गोष्टीचे तात्पर्य। उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते। मनपूर्वक आभार। गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।